आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बेडकीहाळ सर्कल मार्गावरील विद्युत खांब बनले धोकादायक, वाकलेले खांब कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता. बेडकीहाळ सर्कल मार्गावरील अनेक विद्युत खांब वाकले असून कोणत्याही क्षणी कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. मात्र याकडे हॅस्कॉम विभागाचे साफ दुर्लक्ष होत असून विद्यार्थी आणि नागरिकांचा जीव धोक्यात आलाय. निपाणी तालुक्यातील बेडकीहाळ बसस्थानक ते सर्कल दुभाजक मार्गावरील दक्षिण बाजूचे मेन लाईन आणि एलटी लाईनचे अनेक विद्युत भारित खांब काही महिन्यांपासून रस्त्यावर वाकले आहेत. वादळी वाऱ्यामुळे काही खांब रस्त्यावर पडण्याच्या मार्गावर आहेत. खांब वाकल्यामुळे विद्युत भारित ताराही सैल झाल्या असून लोंबकळत आहेत. या मार्गावरून दररोज शेकडो शाळकरी मुले जातात तर कर्नाटक आणि महाराष्ट्रातील परिवहन शिवाय अनेक लहान मोठ्या वाहनांची वर्दळ असते. या वाकलेल्या खांबांमुळे आणि लोंबकळणाऱ्या तारांमुळे भविष्यात मोठी जीवितहानी होण्याअगोदर या मार्गावरील वाकलेले खांब दुरुस्त करावेत अशी मागणी करत असा प्रकार घडल्यास हेस्कॉमचे अधिकारी जबाबदार असतील असा इशारा शेतकरी आणि ग्रामस्थांनी दिलाय. विद्यार्थी वर्ग देखील याची मागणी करत आहेत. आता सध्या आपल्यासोबत शेतकरी आहेत, जनवाडे साहेब आहेत. साहेब, या 2 मिनिटं. या परिसरातील शेतकरी व नागरिक म्हणून जनवाडे साहेब आपल्यासोबत आहेत. ही जी खांब वाकली दिलेली आहेत, विद्युत प्रवाहित खांब वाकली दिलेली आहेत. या दक्षिणकडून आलेली एक लाईन आहे मोठी, तो सुद्धा माझा ती ठराविक 2-3 खांब वाकलेला आहे. ती वाकून आता एलटी लाईनवर जर पडली तर एलटी लाईनचा परिणाम धोका होण्याची शक्यता आहे. या संदर्भात तुम्ही काय सांगू शकणार की सदल का अनुभव येतो हा हेस्कॉमचा, या संदर्भात तुम्ही एक ग्रामस्थ या नात्याने काय सांगू शकता? टी व्हीनं ह्या सर्वांचा विचार करून मोठा धोका किंवा आनंद होण्याच्या अगोदरच पावसाळा सुरू होणार आहे आता, त्यामुळे धोका होण्याची शक्यता असल्यामुळे लवकरात लवकर हे सर्व रिपेरी करून डाम सगळं नीट करून घ्यावं आणि त्याला आधार व्यवस्थित काय असेल ते आपलं नीट करून घ्यावं. आणि याचप्रमाणे तर विद्यार्थ्यांची फार वर्दळ असल्यामुळं जो नवीन रस्ता आता रिपेरी होत आहे, रस्ता नूतनीकरण होत आहे, त्याचबरोबर फुटपाथ जर झाला असतं तर एक बरं झालं असतं असं सर्व विद्यार्थी किंवा नागरिकांकडून सारखी चर्चा ऐकायला मिळते याबाबतीत. एकंदरीत लवकरात लवकर सदल विभागाने याकडे लक्ष देऊन ही जी वाकलेली 7 खांब आहेत ती खांब व्यवस्थित सरळ करून घेऊन त्याची दुरुस्ती व काही ठिकाणी तारा लोंबकळत आहे, तारा वडून घेण्याचे काम त्यांनी केलं पाहिजे. व त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्यांची वर्दळ एक जास्त असल्यामुळं ग्रामस्थांची अशी मागणी आहे की या ठिकाणी नवीन रस्ता होत आहे, डांबरीकरणाचं काम चालू होतं आणि त्याचबरोबर रस्त्याकडेला दक्षिणे बाजूला व या साईडला दोन्ही साईडला एक फुटपाथची गरज असल्याची एक त्यांचं एक मत आहे. महानकारी न्यूज साठी बेडकीहाळहून कृष्णा अर्गे.